आपण करणार आहोत पंजाबी लसी। मिक्सरच्या भांड्यात एक कप थंड दही, पाव चमचा वेलची पूड, दोन चमचे पिठी साखर, थोडं थंड पाणी टाकूया। साखर आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। पाण्याच्या जागी तुम्ही आईस क्यूब टाकू शकता। आता हे मिक्सर मधून फिरवून घेऊया, ग्लास मध्ये ओतून घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। घट्ट आणि टेस्टी पंजाबी लस्सी रेडी आहे। ड्राय फ्रूट ने सजवूया। मँगो लस्सी। मिक्सरच्या भांड्यात एक कप थंड दही, अर्धा कप मँगो पल्प, साखर आणि मँगो पल्पचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पाव चमचा वेलची पूड आणि एक चमचा पिठी साखर टाकूया। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आईस क्यूबही टाकू शकता। आता हे मिक्सर मधून फिरवून घेऊया, ग्लास मध्ये ओतून घेऊया। मँगो लस्सी रेडी आहे। ड्राय फ्रूट्स ने गार्निश करूया। गुलकंद रोज लस्सी। मिक्सरच्या भांड्यात एक कप थंड दही, दोन टेबलस्पून रोज सिरप, एक टेबलस्पून गुलकंद, एक टेबलस्पून पिठी साखर आणि थोडं थंड पाणी टाकूया। साखर आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। पाण्याच्या जागी तुम्ही आईस क्यूब टाकू शकता। आता हे मिक्सर मधून फिरवून घेऊया, ग्लास मध्ये ओतून घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। गुलकंद रोज लस्सी रेडी आहे। ड्राय गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करूया। पेढ्याची लस्सी। मिक्सरच्या भांड्यात 5 पेढे टाकून बारीक करून घेऊया। तुम्ही तुमच्या चॉईसचे पेढे वापरू शकता। यात एक कप थंड दही, एक चमचा पिठी साखर, थोडे ड्राय फ्रुट्स आणि थोडं थंड पाणी टाकूया। साखर आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। पाण्याच्या जागी तुम्ही आईस क्यूब टाकू शकता। आता हे मिक्सर मधून फिरवून घेऊया, ग्लास मध्ये ओतून घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। ड्राय फ्रुट्स आणि कुस्करलेल्या पेढ्यांनी गार्निश करूया। पेढ्यांची लस्सी रेडी आहे। सर्व करूया।